हॅलो गाईस, शुभ सकाळ मित्रांनो. पुन्हा एकदा तेजाडी एक्सप्रेसमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आपण चाललेलो आहोत रायगडला. टायमिंग आहे 4:30, आत्ता वाजले 5. सगळे लेट आलेले आहेत, एक एक जण लेट आलेले आहेत. सो ही आपली बस आणि ही आपली पब्लिक सगळी रेडी झालेली आहे. सो लेट्स गो. चला आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. लेट्स गो. सो मंडळी, ही आपली सगळी मंडळी जी आपल्या जो काही प्लेस आहे तिथून ट्रेक करायला चालू केलेला आहे. सो पुढं पुढं बघत जावा, चांगले चांगले व्ह्यू. लेट्स गो. आतापर्यंत आम्ही साधारणतः 800-900 पायऱ्या चढलो असतो, म्हणजे हाफ टप्पा. अजून साधारणतः 800 पायऱ्या चढायच्या. टोटल रायगडला 1700 पायऱ्या आहेत. आताशी हाफच चढून झालेला आहे. एक चांगले रायगडवरती स्टेप्स पण आहेत आणि प्लस चालत जायचे स्टेप्स पण आहेत. सो ते खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून दम वगैरे खात येत. आणि हा वरती पार करून आता महान दरवाजापाशी आलेला. सो हे थोडक्यात काहीतरी महादरवाजाचं दर्शन आहे. आणि महादरवाजा जो आहे तो गाय गोमुखाच्या, म्हणजे जेव्हा गाय वळून बघते ना त्यावेळेस जसा आकार असतो त्या आकाराचा आहे. जेणेकरून पूर्वीच्या काळी दरवाजे जे काय असतात ते मोठा लाकडाचा जो हे असतो बांबू, त्याने तोडायचा प्रयत्न करतात. पण इथं त्या प्रकारे होऊ शकत नाही, कारण की बघितलं तर तो थोडासा कव आहे आणि मग दरवाजा त्यामुळे. आणि तोफांनी वगैरे जरी हल्ला केला तरी इथं अडलं जाणार. रिझन असं आहे की दोन्ही बाजूनी मोठे बुरुज आहेत आणि मग त्या बुरुजाच्या मध्ये महादरवाजा आहे. सो तुम्ही बघा हा महादरवाजा. आणि जे मी तुम्हाला सांगत होते की गोमुखाच्या टाईपमध्ये कवमध्ये केलेलं आहे, सो ते हे जे काय आहे ते या कवमधून केलेलं आहे. आणि मग हा महादरवाजा इथं प्रिपेअर आहे. सो लेट्स गो. आपण पुढे Hey! 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 H
तुमचे गाईड. सो आम्ही जवळजवळ 1.5 तासाचा ट्रेक कम्प्लीट करून सगळेजण रायगडवर आणि आता आम्ही चाललेलो आहोत राज दरबारात. आता तुम्हाला हत्ती तलाव दाखवलं, त्याच्यानंतर आपण जाणार आहे राज दरबार.